दुनिया में खोखले सरकार के नाम से मशहूर असंवैधानिक सरकार पर सुप्रीम कोर्ट ने मोहर लगा दी है और गरीबों के घर विधायकों को देकर लूटने का काम किया जा रहा है, ऐसी प्रतिक्रिया नाना पटोले इनके द्वारा दी गई। महाराष्ट्र जे महायुतीचं असंवैधानिक जे सरकार झालेलं आहे, आमदारांना विकत घेणं, आमदारांना खोके देणं आणि खोक्याचं सरकार म्हणून महाराष्ट्रातलं हे सरकार देशात नाही जगामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे। आणि असंवैधानिक हे खरं तर माननीय सुप्रीम कोर्टानेच त्यांच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे की त्या तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी ज्या पद्धतीचे मुख्यमंत्र्याची शपथ घ्यायला लावली ती असंवैधानिक आहे अशा पद्धतीचं माननीय सुप्रीम कोर्टानेच त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे। त्यामुळे आमदारांना जे काही प्रलोभन देऊन यांनी आपल्या ताब्यात ठेवलेले आहेत त्यांना आता गरिबांची घरंसुद्धा त्यांना देतील, याच्यात काय मोठं काही नाही आहे। यांना तर महाराष्ट्र लुटवायचंच काम सुरू केलेलं आहे, त्याच्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय आणि शेतकरी याचं काही घेणं देणं नाही महाराष्ट्राच्या या सरकारला। त्यामुळे जे काही त्यांचे आमदार आहेत त्या आमदारांसाठी काहीही करू शकतात ते।